देशी गाय आता राज्यमाता, महायुती सरकारचा मोठा निर्णय। गोशाळांना प्रतिदिन प्रति गाय 50 रुपये अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय। निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ बैठकीत 2 तासात 38 निर्णय। मराठा आरक्षणावरचा माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा 2रा-3रा अहवाल स्वीकारला। कोतवाल तसंच अंगणवाडी सेविकांच्या मानधनातही वाढ। 25 जुलैला रात्री संजय राऊत दिल्लीत जेपी नड्डांना भेटले, तर 6 ऑगस्टला फडणवीसांची मातोश्रीवर उद्धव ठाकरेंशी चर्चा। वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळेंचा सनसनाटी राजकीय दावा। मुंबईतल्या मविआच्या बैठकीत विदर्भातील जागांवरून चर्चेचा गाडा अडला। उद्या पुन्हा बैठक, तर किती जागा लढणार यापेक्षा निवडून येणाऱ्या जागांवरच प्रत्येक पक्षानं लढावं। अनौपचारिक गप्पात शरद पवारांनी सांगितली मविआची रणनीती। सरकार कोणत्याही पक्षाचं असो त्यापासून दूर राहा, कारण सरकार म्हणजे विषकन्या। नितीन गडकरींच्या विधानाची पुन्हा चर्चा, तर गडकरी योग्यच बोलतात संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर आदिवासी आमदारांचं उपोषण स्थगित। पेसा भरती संदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। कोर्टाच्या निर्णयानंतर भूमिका घेणार नरहरी झिरवाळ यांची घोषणा। आणि किमान देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा, तिरुपतीच्या लाडू प्रसाद प्रकरणावरनं सुप्रीम कोर्टाची आंध्र प्रदेश सरकारला चपराक। लाडूमध्ये भेसळयुक्त सामग्री वापरल्याचं दिसत नसल्याचं नोंदवलं निरीक्षण।